तुमच्या रील्स बघून किंवा तुमची फ्रेंडशिप बघून तुम्ही दोघ जण डेट करताय असा प्रश्न तुम्हाला विचारलाय का किती जणांनी? करताय भाई, जे रूमर्स ऐकलेत ना मी, जे मी ऐकलंय ना आमच्या दोघांच्या बाबतीत गेले आय थिंक काळे धंदे पासून. मी काळे धंदे पासून नाही, मी रिसेंटली ऐकलं गाईज, म्हणून मी म्हटलं मी कोणाला विचारण्यापेक्षा मी तुम्हाला विचार. आम्ही काळे धंदे पासून त्याची सुरुवात झाली, सो ते जरा नमलं ते लॉकडाऊन आणि सगळं काही ते काही झालं नाही. म्हटलं ग्रेट, ओके ग्रेट. कारण का एव्हरी टाइम मी नवीन कोस्टार बरोबर काम केलं की संस्कृती इज ऑलवेज डेटिंग दॅट पर्सन, हे माझं ठरलं, म्हणजे ठरलेलं आहे माझ्या बाबतीत. सो ग्रेट, सो ते झालं. मग ते मग नंतर 8-2-75 झालं. मग 8-2-75 नंतर पण इतकं काही नाही. पण रिसेंटली अशा गोष्टी पण सी, आता ना या स्टेजला असं होतं की नाही ते काय सिरियसली घ्यायचं आहे, आपल्याला माहिती आहे बात झालं विषय संपला. पण आत्ता मध्यंतरी म्हणजे यालाही माहिती आहे त्याला जरासा काळ झाला, पण इतक्या काही चुकीच्या गोष्टी लिहिल्या होत्या ना त्या मला खूप लागल्या, म्हणजे मनाशी त्याला माहिती आहे माझं एक मेल्टडाऊन झालं की मी म्हटलं असं कसं करू शकतो. आणि आमच्या दोघांमध्ये ना प्रॅक्टिकल तो आहे, सो मी एकदमच इमोशनली ड्रिव्हन आणि तो खूप प्रॅक्टिकली विचार करणार. त्यामुळे तो म्हणला बालगुडे यार तू हे म्हणा, मी तुला सांगायला पाहिजे की तू हे मनावर घेतेस का, म्हणजे यू हॅव बीन इन द गेम सिन्स सो लॉंग, तुला कळलं पाहिजे की काय गोष्टी मनाला म्हणजे मनावर घ्यायच्या और वॉट एव्हर. पण असं नाही होत यार दर्शन ऐका म्हटलं, कारण का ते तुम्ही किती थिक गेंड्याची कातडी असली ना तुमची कितीही, तरी ना ते कधीतरी असं होतं की तुम्ही इतके पर्सनली का जाताय, तू म्हणजे काय आहे. बरं त्याच्यात तथ्य असलं ना की ते माझ्या चेहऱ्यावर दिसतं, मी लपवू शकत नाही गोष्टी. की इफ आय एम डेटिंग समबडी किंवा मी डेट करत असेल आणि तुम्हाला तो प्रश्न विचारला ना, आय विल ब्लश, तुला कळणारच की मी किती म्हटलं नाही दर्शन, तुला कळणार की तुमचं काहीतरी आहे. सो असं होतं की तुम्ही नवीन जण नवीन दोघे दिसले आणि त्यांचा ग्रुप झाला किंवा ते हँगआउट करतात खूप जास्त, चिल करतात, तुम्ही मूवीजला जाता एकत्र आणि तुम्ही लाईक अरे त्यांचं ना असं नाहीये ना, जसे तुम्ही असतात सगळेच तसे असतात, इतकं सोपं आहे. सो शुभंकर तुलाही विचारले ना हे प्रश्न. म्हणजे माझं तर म्हणणं आहे की लोकांना माहितीही नाहीये की किंवा माझ्या ऍक्च्युअल पर्सनल लाईफमध्ये काय चाललंय हे लोकांना आयडिया पण नाही आहे, बिकॉज आय चूज व्हॉट टू शो देम. या एक्झॅक्टली. आणि म्हणजे एका पॉईंटला ना आमचं असं झालं होतं की यार काय ना की खूप कमी लोकं असतात ज्यांच्याबरोबर आपण चांगलं बॉन्डिंग होतं, खूप कमी लोकं असतात. आणि आम्ही फिल्म्स एकत्र बघतो, आम्ही ॲक्च्युअल आमची मैत्री ना जास्त करून आम्ही फिल्म्स एकत्र बघत असतो आणि आम्ही एवढे फिल्म्स बघत असतो ना की आता काय होतं, फिल्म बघायला जाणार तर कधी कधी असं होतं की सगळ्यांना जमत नाहीये, आपण पटकन जाऊन बघून येऊ आणि संपू विषय. आणि आम्ही अतरंगी काय काय फिल्म्स बघतो आणि सगळे इंग्लिश फिल्म्स असतात हे ते. सो प्रॉब्लेम असा होतो की कोणतरी बघता अरे हा हेले फिल्म बघायला गेले आता, तर अशातलाही भाग नाही आहे की आम्ही काही असं रिलेशनशिपवाले काय असते लवी डवी का काय ह्याच्यातलं ना, आम्ही फिल्म बघायला जातोय, आम्ही जेवायला जातोय, आम्ही प्रॉपर जशी मैत्री असते तशी मैत्री ठेवून आम्ही सगळ्या गोष्टी करतोय. आणि मला हे कळत नाही कॅल्क्युलेशन की दोन ऍक्टर्स एकत्र दिसले फिल्म बघायला गेले किंवा एक डिनर करतात वगैरे की लगेच त्यांचं काहीतरी चालू आहे का, तर बाबा ते ऍक्टर्स सिंगल आहेत म्हणून. म्हणजे आणि मला सॉरी आय एम कटिंग यू, पण एक्सपिरियन्स वाईज मला असं झालंय की बाबा हिच्या बाबतीत काहीतरी न्यूज नाही आहेत ना बाहेर, म्हणजे विषयच नाही, म्हणजे हिचं नाव कुणालाही चिपकवून टाकूयात आणि हिचं चालू आहे. सो माझं आता ठरलंय की आत्ता नाही पण म्हणजे मला आधीच कळलं होतं की आता नवीन कोस्टार आला ना की तिचं काहीतरी खरे रिलेशनशिप तर माहितीच नाहीये लोक. मला असं होतं की अरे तुम्ही तुम्हाला हे माहितीच नाहीये तुम्ही का बज रहे हो, का किधर बज रहा है, किधर नाच रहा है, असं माझं होतं माहितीये कधी कधी. आणि आमचं असं होतं की भाई की आम्ही नको फोटो एनर्जी म्हणजे फोटो आम्ही कधी कधी असं होतं की यार आपण नको काय फोटो बिटो टाकूया की आपण ग्रुपमध्ये असतो. आणि काय आहे ना माझे वडील हिला मुलगी मानतात, ओके माझे आई वडील दोघे हिला मुलगी मानतात. आणि सो त्याच्यामुळे ना काय होतं की त्यांना पण हे असं होतं की नाही ही पण अरे ही कुठे आहे काय करते असं. सो म्हणजे आमची मैत्री जेव्हा नव्हती ना लग्नामध्ये तिचा असलेला प्रेझेन्स पण या सगळ्याला खतपाणी द्यायला मेबी, पण तिकडे अनघा पण होती तिकडे सणी होत्या ग. अरे इंडस्ट्रीमधले कितीतरी लोक होते, बट काय होतं ना यू चूज वेअर टू लुक. करेक्ट करेक्ट.
यू चूज वे टू लुक वे किंवा काय असलं पाहिजे किंवा कुठे आपण बघितलं पाहिजे, आपण कुठे जास्त नजर दिली पाहिजे. तिकडे एवढे ऍक्ट्रेसेस होते किंवा माझ्या मैत्रिणी आहेत त्या होत्या की स्टायलिस्ट होते काही ज्या माझ्या मैत्रिणी आहेत ज्यांच्याबरोबर माझं पण नाव असंच हे केलेलं आहे. सो आम्ही हे पण झालेलं की नको आता फोटो टाकूया, पण एका पॉइंटला मी म्हणालो की ऐक ना मिला त्यांच्यामुळे आपण कशाला हे करतोय शूट कुठे पिक्चर. आणि खरंच ऑनेस्टली ना ते हा तरी तसा विचार करतो मला नाही झेपत ग त्या मोमेंटला मला नाही. मी नंतर कदाचित शांतपणे एक थर्ड पॉईंट ऑफ व्ह्यूने बघू शकेल त्या सिच्युएशनला की यार आपण कशाला असं करायचं, आपण आपल्या मनात तर काही नाही आहे ना. पण नाही ग इट अफेक्ट्स यू. आणि माझं असं होतं की यार मी जे काही करते ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात कोण येत आहे कोण जात आहे याची खबर असो नसो पण असतेच ही माझ्या आईला असते. तिला म्हणजे तिला कोणीतरी विचारावं की 8-2-75 नंतर मी तिला स्पष्टपणे सांगितलं की शुभंगल इज माय बेस्ट फ्रेंड, मला आमची मैत्री आहे. आणि तिला सगळं माहिती आहे की लाईक तिला हेही माहिती असतं. तर कालच मी एका कुठल्या तरी सेटवर होते आणि थोडीशी अनबन झाली म्हणजे मला काहीतरी डिसअपॉइंटिंग हे झालं, तर मी तिच्याशी बोलताना पण मी याच्याशी टेक्स्ट करत होते बघ यार असं तसं. तर ती म्हणाली तू कशाला त्याला त्रास देते, ते तिला इतकं कळतं. सो मला असं होतं की आय एम नॉट एक्सप्लेनेबल टू यू, यू नो, म्हणजे मला एक्सप्लेनेशन तुम्हाला द्यायची गरज नाही आहे. तुम्हाला जे समजायचं आहे ते समजा, पण इट्स डिसअपॉइंटिंग एका पॉइंटला. येस, पण मला फार भारी वाटलं की तुम्ही या प्रश्नाचं उत्तर इतकं क्लिअरली दिलं.